दा पाटील यांचे चिरंजीव निश्चितच अंशराजे पाटील यांच्या नावाने हा संघ आहे तुम्ही जर पाहिलं अक्षरदादांचे वडील सन्मान्य भाषरदादा पाटील यांचे वडील सन्मान्य रंगराव पाटील खर तर मित्रांनो त्यांची खाजगी बाजार समिती आहे हे इतके खूप मोठं व्यक्तिमत्व आहे उदगीरमध्ये तर अंशराजे पाटील क्रिकेट क्लब खूप मोठं नाव मराठवाड्यामध्ये ब्रँड लेवलची टीम झालेली आहे निश्चितच एक दोन आठवड्यापूर्वीच गुरुजी चषकाचं दोन लाख अकरा हजाराचं पारितोषिक याच टीमने जिंकलेलं आहे हे नाव आज खर तर थी टिकवण्यासाठी त्या नावासाठी किबटग्याळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे पहिला चेंडू इन साइड ऑफ कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सी पार चौका अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो तुमचा तालुकवाईज असू द्या ओपन गट असू द्या किंवा गाववाईज स्पर्धा असू द्या संघ सातत्याने इथे चांगली कामगिरी करत आपण पाहिलेलं आहे परत एकदा उंची जास्त लांबी सुद्धा जास्त खिलाडी मस्तक मेद असतात छेरान खर तर पेट महास संघाकडून सुद्धा वैभव सरांनी असाच धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये सचिन सरांवरती आक्रमण चढवलं होतं तीच खर तर कॉपी पेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली दहा धावा हलक्या हाताने आपण पाहिलं दिशा दाखवली गेली पॉईंटचा क्षेत्रक्षक बॉलवरती येईल फेकी सुरे काय अकरा धावा या एका धाव्याच्या मदतीने धाव आहेत मित्रांनो नावात काय खर तर एक किस्सा खर तर भन्नाट खूप मोठा किस्सा आहे तो तुमच्यापर्यंत खर तर पोहोचवणार आहे सचिन गोलंदाजीच्या मार्कवरती अकरा धावा पूल करण्याचा प्रयत्न खर तर शेवटच्या क्षणी लेटकट इथे फेकी असता व्यस्त आहे मित्रांनो ज्यावेळेस खरंतर विकेट किपर थ्रो असतो त्यावेळेस यष्ट्यांच्या अगदी बाजूला थ्रो असणं गरजेचं कलेक्ट करून तिथे यष्ट उद्ध्वस्त करण्यासाठी सोपं जातात पण इथे चेंडू डोक्यावरती टाकला गेला तिथं खाली येण्यासाठी जो वेळ वाया जातो तिथे मात्र फलंदाज सुखरूप सेप पण हे पॉपिंग क्रीज मध्ये धावा परत एकदा फटका सुरेख इथे कवर क्षेत्र झालेली चूक पण इथे चेंडूला पाठीमागून कवर केले गेले नागेश सर इथे जर पाहिलं तर चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत गरज असेल तिथे खर तर मैदानाच्या आतमध्ये गरज जसं नसेल तसं मैदानाच्या बाहेर सर्व आयोजन मध्ये त्यांची मोलाचा सहभाग असणारं हे व्यक्तिमत्व आहे चौदा धावाधाव पलकावरती आहेत शेवटचा चेंडू खर तर या पहिल्या इनिंग पहिल्या मधील पहिल्या षटकातील आपण पाहतोय मित्रांनो आय पी एलमधील एक भन्नाट किस्सा तुमच्यापर्यंत इथे खर तर पोहोचवणार आहे आपण पाहतोय सचिन राठोड सर गोलंदाजच्या मार्कवरती टावकर्याचा फलंदाज आणि इथे निर्धाव क्रमांक षडक्रमांक एकची सांगता झाली आज आय पी एलचा सामना बऱ्याच जणांनी पाहिला असेल एका बाजूला गुजरातचा संघ दुसऱ्या बाजूला पंजाबचा संघ तुम्हाला एक मध्ये एक किस्सा माहिती असेल प्रीती जिंटानी शशांक सिंगवरती बोली लावली होती पण तिथे शेवटी असं सांगितलं गेलं की आम्हाला शशांक सिंग दुसरा वाटला म्हणून आम्ही बोली लावली होती अक्षरशः ही बोली रद्द करा इतक्यापर्यंत तिथे वादविवाद झाला पण ऑक्शनरने सांगितलं की नाही आता हा प्लेयर तुम्हाला घ्यावाच लागेल त्याच शशांक ने आज त्याला संधी मिळाली आणि आज एकोणतीस चेंडूमध्ये तब्बल एकसष्ट धावा बनवत आज पंजाब संघाला विजय मिळवून दिलेला आहे आणि एक मोठं टार्गेट खरतर तर आज त्यांच्याकडून चेज होत असताना विक्रम झाला हे असतं क्रिकेट आणि जिथे संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला मोठं नाव करता येणार नाही आज तो शशांक सिंग सर्वांच्या स्टेटस वरती तुम्हाला पाहायला मिळतोय जाऊयात मैदानाच्या आतमध्ये चौदा धावा धाव पलकावरती आहेत हो यावेळेस आपण पाहतोय फटकासोर एक चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना धाव खर तर दोन धावा धाव पाहायला मिळतील आणि खर तर गोड न्यूज आमच्यापर्यंत आहे गोड बातमी आमच्यापर्यंत इथे आपण पाहतो इथे फेकी ले आणि इथे एक धाव पूर्ण होते है। आज खर तर एक गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो डी जे महाराजच्या माध्यमातून एक सुमधूर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे गोड आवाज आणि आज डी जे महाराज यांना मुलगा झालेला आहे चिरंजीव खर तर इथे मात्र डी जे महाराज आज वडील झालेले आहे मला वाटते उद्या आता संपूर्ण ग्राउंडला पेढे असतील आ वा काय माहीत नाही म्हणतात आता बघूयात उद्या महाराज काय देतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू वा धन्यवाद दादा सतरा धावा धावपलकावरती आहेत अभिनंदन ओहो यावेळेस आपण पाहतोय अख्खू टप्प्याचा बॉल ऑन साईडच्या दिशेला बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला बॉल आणि बॅटचा संपर्क नाही तर क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य खरंतर तुमचं सुरुवात सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे त्यानंतर शेवट चांगला होता आपण म्हणतो की पाया जर मजबूत असेल तर वरती तुम्ही किती काही चढवू शकता पण क्रिकेटच्या खेळात तसं नाही आहे बरं का सर क्रिकेटमध्ये आगाज नाही अंजाम आच्छा सुरुवात नाही तर शेवट चांगला होणं गरजेचं आहे चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाटील ब्रँड गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत सातत्याने निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत आणि फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून इथे मात्र रोखलं गेलंय खरं तर आपण पाहिलं आर्यन क्रिकेट क्लब सिंदळा संघ दोन पैकी दोन सामने जिंकलेत आडव्या बॅटने फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेखला क्षेत्रक्षक बनेल दर्शक चेंडू फरार चौकार बॅप्टिस्ट आहेत खर तर आमचे स्कोरर मित्र त्यांना लातूरला जायचं होतं इथून तपसे चिंच लिहून आणि ते काल चुकून गेले किल्लरीला सकाळचा किस्सा यावेळी स्पर्धेत फटका सुरू एक धावाची संधी आणि इथे दोन फलंदाज एकाच इंडला जाताना पाहायला मिळत आहेत यस त्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि धक्का क्रमांक एक वादळ क्रिकेट क्लब खाडगाव संघाला टी जे महाराज व तुझा जमविताच मग संकट चेंडू पैकी मागे टिपला मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदळण्या डाव या साऱ्यांना चुकवशील तर तुला मिळेल एक धाव चतुर आणि सावध जो तो इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा इथे जो चुकला तो संपला इथे जो चुकला तो संपला न्यू बॅटर इरफान पटेल खाडगाववाले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच समान करी ठरलेला खेळाडू इथे दुसऱ्या मॅच मध्ये पाहायचे कशा प्रकारचं प्रदर्शन करेल आपण जर पाहिलं तर एक अव्वल दर्जाचं क्षेत्रक्षणाचं दर प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं ओ हो पुष्पराज पुष्पा झुके का नाही सला गोलंदीच्या मार्कवरती फक्त हे डायलॉग आहे पण क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत झुकावं लागतं आणि जर तुम्ही झुकत नसाल जर तुमच्यात आकडा असेल तर मग तुम्ही जिवंत नाही या कारण पहा जर बॉडी असेल तर बॉडी वाकत नाही पुष्पा खूप मोठा फेमस पिक्चर खरं तर येऊन गेला ब्लॉकबास्टर आणि तोच पुष्पराज खरं तर मित्र नव्हत त्या नावाला साजेशी कामगिरी त्याच्या प आपण पाहिलं त्याच्याकडून पाठीमागच्या मॅचमध्ये आणि पार्ट टू खरं तर पुढच्या वर्षी येणार आहे खिजर सर सांगतायत खर तर हे तर चिंतक आहेत डायरेक्टर नाही आहेत पण पुढच्या वर्षी येणार आहे पिक्चर शूटिंग चालू आहे असं सर सांगतायत तो पुष्पराज नव्हे हा पुष्पराज मैदानाच्या आतमध्ये वेगळीच कामगिरी करतोय इथे दंडित करतायत वाईट चेंडू घोषित करतायत आपण सांगत होतो की पुष्पराज कवी झुके की नाही त्या पिक्चर मधील तो डायलॉग होता पण क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल तर थोडं झुकावं लागतं चेंडू आडवायचा असेल तर झुकावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तिथे खरतर तर झुकून खेळावं लागतं झुकावं लागतं यावेळेस लावली स्ट्रीट ड्राईव्ह तिथे शेतरक्षकाकडून झालेली चूक चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार इरफान <च्चारीग> <तो दागा। च्चारीग> पटेल द मार्ग चौकार आलाय सव्वीस हवा दलका आहेत दोन सर्वोत्कृष्ट संघ खर तर आजच्या दिवसामधील इथं एकमेकांच्या विरोधात इथे मॅच होताना पाहायला मिळते इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला आणि तो अनसक्सेसफुल ठरलेला आहे आपण पाहिलं टेलिग्राम तिथे दिला गेला अष्टमच्या बाहेर चेंडू टाकला गेला शरीर वेदक मला तिथे पाहायला मिळाला निर्धाव चेंडून इथे मात्र आपण पाहतोय ओहो हो आडव्या बॅटने फटका सुर एक टॉस चेंडूचा खरपूस समाचार रनांचा टोल वसूल केला गेला खणखणी दंदनीत दाबा आपण पाहिलं एक फलंदाज बाद झाला थोडीशी धावगत्या रोखली गेली होती पण इरफान पटेल हे नावाचं वादळ वादळ क्रिकेट क्लब खाडगाव संघासाठी इथे मात्र यावेळेस खूप दूरवरून चेंडूला इथे वळण दिलं गेलं निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला बत्तीस धावा धाव आहेत आपण जर पाहिलं तर बत्तीस धावा धाव फरते एक फलंदाज बाद बेस्ट वर्सेस बेस्ट लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इरफान पटेल कमालीची फलंदाजी करतायत यामुळे सॉफस्टच्या बाहेर शफलवत करतो दिशेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुद्धा इथे पाहायला मिळाला आतापर्यंत जर पाहिलं तर इरफान पटेल सरांनी पाच चेंडू खेळलेत आणि तब्बल दहा धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत बत्तीस धावा आतापर्यंत हप्पल आहेत षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि परत एकदा शरीरवेदक माराळ लेफ्ट वर्सेस राईट अशी लढत मैदानाच्या आतमध्ये होती आणि ते मात्र गोलंदाजाने चांगली कामगिरी करत गुड फिनिश केलाय लिरुधाव चिन्हे षडक क्रमांक तीन चा खेळ संपन्न झाला धावफलकावरती फलकावरती बनवला गेल्या त्या बत्तीस धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ऐकूया डी एक सुमधुर संगीत डी सुंदर प्रेमाचा आवाज जर ऐकला तर मला वाटतंय बऱ्याच जणांना घरची आठवण झाली असेल पहा किती जरी अडथळे आले ना मामा चालणे सोडायचं नसत विश्वास ठेवा स्वतःवर कारण यश सुद्धा कष्टाची वाट पाहत असत्राय करून बघा प्रयत्न करून पहा शेवटचे तीन षटक इथे पाहायला मिळतील बत्तीस धावा धाव फलकावरती आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल स्वामी खर खरं वाक्य आहे जितना बडा संघर्ष होगा उतनी होत शानदार जीत होटाण सरांचा आज वाढदिवस आहे संपूर्ण खेळाडूंच्या वतीने नरसिंह चषक कमिटीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि वा दादाकडून उद्याच्याला संयोजक कमिटीकडे खरं तर वीस किलोच्या वेरियंटची ऑर्डर दिलेली आहे पैसे कोण देणार ते संयोजक आणि दादा ठरवतील हां दादा, दादा? नाही दादाचं मन मोठं आहे दादा म्हणतात मीच देणं मग थोडं त्याच्यामध्ये कॉमेंटेटरला बी ॲड करा खात नाही आम्ही पाहतो फक्त <laughs> आणि माफ करा उद्या एकादशी आहे त्यामुळे उद्याचा प्लॅन कॅन्स उद्याचा प्लॅन परदेश आहे कॅन्सल नाही धवका घेऊन जाईल चौतीस धावा इथे आहेत वादळ क्रिकेट क्लब संघाचं वादळ मैदानावरती इथे घोंकवताना पाहायला मिळेल का तसं पाहिलं तर मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स आहे मित्रांनो झाडाचं हलकस पान सुद्धा हलत नाहीये मिस टाइम फटका कवर्स मध्ये मा इथे मात्र अफलातून झेल आणि सेलिब्रेशन अजय पाटील इत जमान धक्का क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये डीजे तुमचं डीजे कधी सकाळी सकाळी यू मधील कधी कधी नशेमध्ये घेऊन जाईल यस सुनील दादा यांनी टिपलेला हा सुंदर झेल मित्रांनो सुनील दादा हे खूप मोठं नाव आहे यामुळे परत एकदा इथे कुठलीही चूक होणार नाही वाह लागोपाठच्या दोन चेंडूवर तिथे मात्र दोन फलंदाज बाद झाले बॅटर कोण आउट झाले कृपया नाव कळवा ज्ञानेश्वर आउट झाले आणि न्यू बॅटर आता कोण आहे माहितीच्या आतमध्ये धीरज पहा विकेट हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेमध्ये सचिन इकडे आहेत दोन सचिन आणि तिसरा सचिन इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या लेफ्ट साइड ला सचिन राठोड दुसऱ्या बाजूला सचिन सचिन पाटील चौतीस धाव संख्येवरती ते पाहतोय विकेट हॅट्रिकची संधी दिवस क्रमांक तीन आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अजय पाटील या गोलदाराच्या चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपण जर पाहिलं तर एका पाठोपाठ इथे मात्र तीन फलंदाज पबिलियन त्या दिशेने परतले अजय पाटील काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत नरसिंह चषक दोन हजार चोवीस पर्व तिसरे मधील पहिली विकेट हॅट्रिक अंशराजे क्रिकेट क्लब टिबिटग्या संघाकडून अजय पाटील या खेळाडूच्या नावावरती पण म्हणलं मी आधीच मॅच सुरुवातीलाच म्हणलं की दोन सर्वोत्कृष्ट संघ तुमच्या समोर आहेत तीन चेंडूवरती तीन फलंदाज बाद झाले पहिल्या चेंडूवरती दोन धावा आलेले आहेत आणि ते मात्र लेक्कड चेंडू विकेटच्या पाठीमागे विकेट किपर सुरेक री त्या चेंडूला कलेक्ट करत आहेत कुठलाही खर्चा अतिरिक्त धावा तिथे मात्र दिल्या जात नाही आहेत स्थिरावलेले स्कोर काढ चौतीस धावा चार विकेट अफलातून खर तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि परत एकदा इथे आपण निर्धाव मैदानाच्या आतमध्ये चार षटकांचा खेळ संपन्न झाला फक्त आणि फक्त दोन धावा दे तीन फलंदाज या षटकामध्ये बाद केले वादळ क्रिकेट क्लब खाडगाव संघाची धाव संख्या जर पाहिली तर चौतीस धावा चार विकेटच्या मोबदल्यामध्ये मित्रांनो इरफान पटेल या खेळाडूकडे अशी ताकद आहे की या दोन षटकामध्ये सुद्धा एक मोठी चांगली सन्मानजनक धावसंख्या या खेळाकडून इथे उभा केली जाईल खरतर इरफान भाईसाठी इतकंच एक वाक्य आहे मी प्रत्येक वादळ पेलेन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे पाय जमिनीत रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे तू सांग त्या वादळाला मी संघर्षाचा वारसा आहे आज खर तर इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी खर तर गोलंदाजीच्या जीवावरती झाले पण आता दुसऱ्या मॅच मध्ये इथे फलंदाजी मधून धाबा येणं गरजेचं आहे पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सचिन सर बॉलरचं नाव परत एकदा पुष्पा पहिलं षटक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं परत एकदा संघनायकाने पुष्पावरती विश्वास दाखवला आणि ते टाइम फटका इरफान पटेल यांना जीवनदान जीवनदान इतिहासामध्ये तुम्हाला माहित आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागचा झेल सुटला निश्चितच रोहित शर्माचा झेल सुटला आणि त्यांच्याकडून तुम्हाला तिथे द्विशतकी खेळी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि खरंच आणि तुम्ही जर पाहिलं तर इतिहासामध्ये जीवनदान देणं खूप घातक ठरलेले आहे स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ सी मारेषा पार षटकार खर तर आमचे इरफान भाईच कौतुक करत होते पण तिथे त्यांचे बंधू म्हणतायत मय हो ना इम्रान पटेलच्या बॅट मधून आलाय उत्तुंग यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न धावबाची संधी जरूर तिथे निर्माण झाली एक धाव इथे मात्र पूर्ण होत असताना लेखबाईच्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती नोंदवली जाईल बेचाळीस धावा इथे मात्र धावफलकावरती बेछळी झावा धवपलक वरती आहेत ओहो हवाई हो, सफर छत्रपतींचा छावा मिळतील सहा दावा इरफान पटेल ऑन फायर डीजे इथे पंचनकडे हलकी शापेल चला विनंती आहे बिल्डिंग टीम फक्त पंचांना वाटलं तरच ते रिव्ह्यू घेतील कृपया आपण बॅक टू द फील्ड वा अतुल सर तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता काही हरकत नाही चला तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेलं आहे के सचिन सर बॅक टू द फील्ड वा काही हरकत नाही आणि अतुल सर शशी सर गरज असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता काही हरकत नाही आहे आमचे टेक्निशियन तिथे तुम्हाला आता दोन्ही अँगलनी दाखवतील फलंदाज सेफ आहे की नॉट आऊट अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल मित्रांनो खरंच यूट्यूब लाईव्हचं जर तुम्हाला काम आवडलं असेल तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खरंच जोरदार टाळ्या वाजलेल्या आहेत तर रिप्लेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती इथे दाखवली जाईल तुमचा वेळ जास्तीचा आम्ही इथे घेणार नाही लाईव्हच्या माध्यमातून टी व्हीच्या स्क्रीनवरती ऑन स्क्रीन, स्क्रीन, खरतर दा दा स्क्रीन तुम्हाला खरंतर पाहायला मिळेल तिसरे पंच तिथे जर तुम्ही पाहिलं आमचे आवीदा आहेत स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जाईल की फलंदाज सेफ आहे की नोट आऊट टेक्निशियनला विनंती आहे की आपण आपल्या मेन स्क्रीन वरती रिप्ले प्ले करून दाखवा फलंदाज सेफ आहे की आऊट यस तिथे पहा स्क्वेअर ले कॅमेऱ्याचा उपयोग केला गेला है। आता परत एकदा तिथे तुम्हाला स्लो मोशन मध्ये दाखवलं जाईल तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल आलेला आहे फलंदाज सेफ आहे खर तर आपले पंच म्हणत होते की गरज नाही परत एक दाडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न सातत्याने इथे आपण पाहतोय निर्धाव चिंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेले पाच षटकांचा खेळ संपन्न झाला धफल अठ्ठेचाळीस झावा चार विकेट बदल्यामध्ये शेवटचं षटक अंतिम षटक इथे आहे कुठल्या गोलंदाजच्या खांद्यावरती अंशराजे क्रिकेट क्लब टिवटग्याळ संघाकडून सचिन राठोड संघाचा सेनापती पाहायचे कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी पोचवेल सोपवेल अजय इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत मित्रांनो याच संघामध्ये एक नाव आहे ज्यांनी आपण पाहिलं कवर्स मध्ये एक सुंदर झेल टिपला होता सुनील दादा वेंद्रे मित्रांनो कित्येक दशकं खरंतर उदगीर टीममध्ये ते नाव ते व्यक्तिमत्व तो खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतो लिजेंड खेळाडू म्हणून खरं तर त्या खेळाडूची ओळख आहे आमचे रोहनदादा रेड्डी असतील असतील सुनील दादा असतील खूप मोठी मोठी नावं त्या संघामध्ये आहेत ओहो शेवटचा शेवटच्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आहे अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत हे तुम्ही समजू नका की कमी धावा झाल्या म्हणजे खाडगाव संघ बॅकफूटवरती येईल आज निश्चितच नाही थोडीस तोड महामुकाबला होईल कारण त्या संघाची स्ट्रेंथ आहे बॉलिंग शेवटचे पाच चेंडू लटण्यासाठी इथे काही धावा बनवणं गरजेचं आहे शॉर्टपीट चेंडू स्लोर वन पिक केला आहे तिथे क्षेत्रक्षा थोडंसं फंबल पण इरफान पन भाई यावेळेस मात्र दुसरा धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये पाहायला मिळत नाही आहेत शेवटचे चार चेंडू एक दोन बिग हिट एक सन्मानजनक धावसंख्या धाव फलका वरती पाहायला मिळेल अजय यांच्या खांद्यावरती मित्रांनो जबाबदारी सोपवली गेली आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक स्टार विस्फोटक विध्वंसक डिस्ट्रॉयर फलंदाज इरफान पटेल खाडगाववाले ऑन स्ट्राईक जर बॅटवरती चेंडू आला तर चेंडू आउट ऑफ द पार्क होईल यामध्ये तीळ मात्र अशी शंका नाही क्रिकेट आणि शीतेने भरलेला खेळ आहे आणि इथे पाहायचंय ते आपण पाहतोय फटका पंचनी इथे नो बॉल घोषित केलाय फेकी सुरेख थोडीशी अस्ताव्यस्त आहे नो प्लस दोन धावा इथे मात्र धाव फलका वरती नोंदवल्या गेल्या शशी सरांचा इथे आता फ्रीटचा इशारा पाहायला मिळतोय तीन धावा विनाशकाले विपरीत बुद्धी तर म्हणतात आता या चेंडूवरती मोठा फटका इथे पाहायला मिळेल का संघाचं अर्धशतक पूर्ण झालं वादळ क्रिकेट क्लब खाडगाव बावन्न धावा धाव फलकावरती आहेत अखेरचे अजूनही पाच माफ करा चार चेंडू आहेत फ्री हिटचा चेंडू ऑफच्या साईडच्या दिशेला एक चांगला स्क्वेअर कटचा दर्जेदार चौकार मैदानाच्या आतमध्ये डी महाराज छपन्न धावा धाव कव्हरतेत येणारे तीन चेंडू अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत विशेष असणार आहेत आणि यावेळेस स्लॉट मधील चेंडू समोरच्या दिशेला डान्सिंग डाऊन द विकेट चौकार पाचशे दोन चेंडू वरती दोन चौकार आले चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का जशी विकेटची हॅट्रिक आपण पाहिली तशी चौकार हॅट्रिक सुद्धा इथे पाहायला मिळेल का खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे खर तर आपण पाहतोय एकटाच फलंदाज धावा सुटला आणि त्याला इथे मात्र परतावा लागेल धक्का क्रमांक पाच मैदानाच्या आतमध्ये साठ धावा धाव वरती क शेवटचा आपण जर पाहिलं तर अजून शेवटचा एक चेंडू इथे टाकलं जाणं बाकी या चेंडू वरती बी घेट मोठा फटका इथे पाहायला मिळेल का अजय टू इरफान हलक्या आता नाही ते दिशा दाखवली गेली डी पॉइंटला क्षेत्रक्षक आहे एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न कीपर कडे थ्रो केला गेलाय पण गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये वा करतर इर्फन सर, करतर आपले कुनला दर वजन कमी तर इरफान पटेल सर तर आपल्या फिटनेससाठी जाणले जातात कुणाला जर वजन वाढवायचं असेल कमी करायचं असेल तर तुम्ही इरफान सरांशी संपर्क साधू शकता धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल त्रेसष्ट धाबांचं आव्हान इथे आता अंशराजे क्रिकेट क्लब संघ टिवडग्याळ संघाच्या समोर आहे वादळ क्रिकेट क्लब संघ आता क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल छत्तीस चिंडू आणि त्रेसष्ट धाबा आता डी जे परत एकदा पहाट सुरू झाली आता फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीमरामांची गाणी लावायची एकदा होऊन जाऊ द्या शशिकांत सर आणि आमचा मित्र अतुल दादा पठाण आज मित्रांनो घरच्या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित आहे सातत्याने जर पाहिलं तर लातूरमध्ये असतात पण आज गावच्या स्पर्धेसाठी वेळ काढून इथे आहे कारण दिवसा काम आणि रात्रीचा खेळ हे करता समीकरण आहे खर तर आपण पाहिलं पॉवर प्ले मधील पहिलं निर्धाव षटक जर कुणी टाकला असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे इरफान पटेल आज तशाच गोलंदाजीची आवश्यकता इथे संगल आहे मला वाटतं आज कोंबडा भाग देण्याच्या अगोदर आपला सामना संपणार नाही आणि कृपया विनंती बारावा खेळू आमच्याकडे या आविष्कार दादा एक जुना चेंडू कक्षाकडे पाठवा विनंती आविष्कार सर या हा रोहित राहुल चेंडू घेऊन या इकडे या बॅटिंग टीम तुमचा बारावा खेळाडू कृपया आमच्याकडे पाठवून द्या सचिन सर इरफान भाई पटेल गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत या दादा सावकाशा काही अडकत नाही ऑनस्ट्राईक कपड पाहतोय सुनील दादा पहिला चेंडू इथे फलंदाज क्लीन बोल नाहीये तर पायावरती आदळून चेंडू गेलाय विकेटच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सुनील दादाला बोल्ड केल्यानंतर जो काही आनंद होता इरफान पटेल मी सांगितलं वादळ क्रिकेट का, क्लब खाडगाव संघाची स्ट्रेन जर काय असेल तर ती आहे गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती बडी मछली ह्यूज विकेट सुनील दादा बेंद्रे दा बॅक टू द पबिलियन अजय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते इप्पू भैया खडगाववाले दोन इरफान सर खर तर लातूर जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहेत एक आमचे इरफानभाई चाऊस आणि दुसरे आमचे इरफानभाई पटेल खडगाववाले पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का इथे मात्र लागला आहे दोन आजे आता मैदानावरती आहेत खुलवर टप्प्याचा बॉल लावली स्ट्रेट ड्राईव्ह तिथे क्षेत्रक्षक आहे एकी सूर एक तिथे पाहायला मिळाली वा काय रॅपिड थ्रो आहे पहा आपण पाहतोय एक धाव धाव फल कबरती नोंदवलेल्या धावांचा पाटला इथे सुरू झाला आहे इथे प्रचंड वेग डाऊन द लेक चेंडू मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सचिन नावाचं तुम्हाला मी खरं तर सांगत होतो सचिन पाटील सचिन राठोड सचिन रेड्डी आणि आमचे दादा गरड चार चार सचिन तुम्हाला एकाच ठिकाणी इथे पाहायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये दादा आता अतिशय सुरेगानं खरं तर ऐकत होते फिर से एक बार उजेड जाते चल फिर से एक फिरसे आपण पाहतोय इथे गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आता इथे खर अतुल सर डायरेक्ट नो बॉल तुम्ही देऊ शकता इथे काही खर तर इथे आपण चेक करत नाहीये कोणालाही अतुल सर शशी सर आपल्या स्पर्धेचा नियम आपण डायरेक्ट इथे जर गोलंदाजी थ्रो आढळून आली तर तुम्ही नो बॉल देऊ शकता दोन धावात हलकावरती आहेत ज्या गोष्टीची आम्हाला भीती होती त्या गोष्टीची इथे मात्र मला वाटतं कायदा सगळ्यांसाठी सारखा का त्याची त्याची अंमलबजावणी इथे केली गेली जर गोलंदाज इथे थ्रो आढळून आला तर डायरेक्ट नो बॉल दिला जाईल याची नोंद घ्या आणि परत एकदा पायावरती चेंडू हादळला आहे अतुल सर स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत आणि एक धाव इथे मात्र धाव फलकावरती आहे तीन धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहे त्रेसष्ट धावांचा आहे मित्रांनो अतिशय रोमर्शक सामना होणार आहे कुठेही जाऊ नका पहात रहा नरसिंह चषक दोन हजार चोवीस ची ही तिसरी रजनी तिसरी रात्र रा। पहाट होणारच आहे सकाळ होणारच आहे त्याआधी पहायचं सुपर एट मध्ये जाणारा तिसरा संघ कुठला असणार आहे यावेळेस आपण पाहतोय पुल केलाय तिथे क्षेत्रक्षक आहे एक धाव पूर्ण दुसरीचा इथे कुठलाही प्रयत्न होणार नाही मित्रांनो इरफान पटेल यांचं कौतुक करावं तितक हो कमी आहे आपण पाहतोय दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतायत अजून त्यांच्या गोलंदाजीवरती एकही मोठा फटका अद्याप आलेला नाहीये आणि आमचे खिजर सर सांगतायत आणि प्रश्नचिन्ह आहेत मोठ्या फटक्यावरती परत एकदा श्रीवेदक मारा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला चार धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असत त्रेसष्ट धावा जरूर इथे असतील ते लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी खूप आहेत इथे मात्र ठणकावून सांगताय शेवटचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अतिशय महत्त्वपूर्ण चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल चार धावा धफल आधीच पाहिलेले आहेत हो यावेळेस आपण पाहतोय कव्हर आणि फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रक्षेमधून शोधले दरी चेंडू फरार सीमा रेषा पार चौकार खरंच आपण पाहतोय डी जे ऑपरेटर करून काय सुरेख समुद्र संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे मित्रांनो हे गाणं ऐकवण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लावण्याचा एकच उद्देश आहे वर्ष वर्ष मित्रांनो पुढे सरत आहेत पण ते सध्याच्या नव्याने जन्मालेली तरुणाई इतिहास आणि ते शौर्य विसरून गेलेले आहे त्यांच्यापर्यंत तर आपला इतिहास पोहोचवणं गरजेचं आहे इथे फलंदाज बाद धक्का क्रमांक दोन डी Yeah. Hey. आठ धाव आपण पाहतोय दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय मित्रांनो त्रेसष्ट धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये इथे बनवायच्या असतील तरी सुद्धा एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते जोपर्यंत सचिन राठोड पाठीमागे आहेत तोपर्यंत इथे अंशराजे क्रिकेट क्लब हा संघ जास्ती टेन्शन घेणार वाईट चेंडू आहे थोडीशी हताश निराश गोलंदाज करता इथे मात्र निराश आहेत पण पंचांचा निर्णय अंतिम राहील एक आव्हान तर धाव धावपलकावरती ते नोंदवली जाते धावपलकावरती जर नजर टाकली तर नऊ धावा कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर, तर सव्वा चार वाजता सामना संपला होत आज पाच वाजतील असे काही प्रश्न चिन्ह इथे करता पाहायला मिळतात धावाची संधी ते पहिल्या प्रयत्नात चेंडू हातामध्ये येणं गरजेचं होतं पण तिथे ऐन मोक्याच्या क्षणी मात्र चेंडूने माती खाल्ली चेंडूने माती खाल्ली याच्याऐवजी क्षेत्रक्षकाने इथे थोडस फंबल केलं एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळेल क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल दहा धावा इथे मात्र आता धावफलकावरती नोंदवले गेले अतिशय महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इथे पुलावर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय आणि अपील कुठून आहे पहा आमचे लॉंगॉनचे क्षेत्रक्षेक इथून अपील करत आहेत आता या अपीलला काहीच महत्व नाही दादा तर टेड सर्कलच्या आतमधून अपील होणं गरजेचं आहे एवढ्याला आमची अपील मला वाटत नाही अंपायर तिथे मान्य करतील हो यावेळेस ऑनसाईटच्या दिशेला भिरकावून दिलाय फ्लिक केलाय तिकडे इशारा येईल पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे षटकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काही नाही आणि तिथे आमचे प्रेक्षकांमध्ये आमचे मित्र सुद्धा बसले तिथे षटकार दिलेला आहे आणि सहा धावा धावफलकावरती असतील दोन्ही संघ आमच्यासाठी समसमान आहेत सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्रिसष्ट धावांचा पाठलाग इथे षटकर आला होसले बुलंद इथे पाहायला मिळाले शशी सर चलो सामना सुरू करून घ्या सोळा धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत ऑन साईच्या दिशेला फक्त फ्लिकचा षटकार तिथे पाहायला मिळाला आणि परत एकदा चौकार आहे मित्रांनो असं वाटून देऊ नका की तिथे पाहतोय तब्बल आणि तब्बल बारा धावा इथे आतापर्यंत खर्च झालेले आहेत सामन्याचं समीकरण पंचवीस चेंडू आणि त्रेचाळीस धावा सामना अजून सुद्धा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय वाईडिश आपला क्षेत्रक्षक आहे चांगल्या पत्तीने चेंडूला अडवलं गेलंय दुसऱ्या धावेसाठी चांगला नकार सुद्धा इथे पाहायला मिळाला ओव्हरची सांगता झाली शेवटचे चोवीस चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर बेचाळीस धावांची आवश्यकता मामा खर तर आपण पाहिलं माझ्यापेक्षा खूप तुमचं वय मोठं आहे आयुष्यात योग्य वेळी नकार देणं सुद्धा माणसं येणं गरजेचं आहे एखादी चुकीची व्यक्ती जर आपल्या आयुष्यात एंटर झाली ना तर आयुष्याची राख रांगोळी होती तसं मैदानाच्या आतवे जर चुकीचा होकार तिथे दिला गेला ना तिथे लगेच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील आणि आपला खेळ खल्लास आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान तुम खराब काम करोगे तो उंगली उपर उठे चोवीस चेंडू आणि बेचाळीस असं समीकरण आहे परत एकदा मार्क मार्कवरती आपण पाहतोय संघाचा संघ नायक मला वाटतं यावेळेस बबलू सर ची माफ करा समीर सर बबलू त्यांचा निक नियम आहे चोवीस चेंडू आणि बेचाळीस हवा असं समीकरण सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे शेवट पर्यंत जो लढणार आहे तोच संघ इथे जिंकणार आहे आउट इथे लाउड अपील ह्यूज अपील पण पंचनवरती काही परिणाम नाही भाई पटेल हे प्रभू हे हरे राम कृष्ण जगन्नाथे हे क्या हो गया एक लाऊड अपील मैदान की भीतर देखणे मिली फेक अपील कशी करावी याच क्लासेस इरपान भाई पटेल यांच्याकडून इथे पाहायला मिळत आहेत खरंच रिप्लीमध्ये पाहू शकता हो यावेळेस तिथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चिडू अडवला गेलाय अफलातून गोलंदाजी संघाचा सेनापती संघाचा संगनायक बबलू इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत दोन चेंडू निर्धाव टाकले गेले संघाच्या अशा अपेक्षा इथे पल्लवीत केल्या गेल्या इरफान भाई खाडगाववाले आता इथे मात्र थोडस विकेटच्या माग आहेत परत एकदा अपील परत एकदा अपील इरफान भाई उद्या लातूर मध्ये प्रत्येकाच्या स्टेटस वरती जर नाही दिसले ना तर माझं नाव बदलून ठेवा पहिल्यांदा राम भाऊ मित्रमंडळ ग्रुप मध्ये हा व्हिडिओ पडणार आहे प्रत्येक बॉलवरती अपील कशी करावी लांडगा आला रे आला कोल्हा आला रे आला खरंच एज लागला ना अंपायर आउट सुद्धा द्यायचे नाही आणि कॅमेरामॅन आमचे इरपण वर फोकस ठेवा एक चांगलं रॉ मटेरियल आपल्याला मिळतय एकवीस हवा ओहो हो फक्त आणि फक्त दिशा दाखवली गेली चेंडू डीप स्कोर लेगला आकाशाला गवस्वी घालत इथे पाहायला मिळतोय नरसिंह शक दोन हजार चोवीस चा ब्रँडेड षटका पहिल्या क्रमांकाचं क्रमांका नाव आपले राम भाऊ दुसऱ्या क्रमांकावरती आपला बबलू पट्टा आणि तिसरं नाव आहे आपले इप्पू भैया खाडगाव आले यांचा जो जोश असतो ना एखादा डॉट बॉल म्हणजे त्यांच्यासाठी विकेट आहे पळतच येणार डायरेक्ट सत्तावीस हवा अतिशय महत्वपूर्ण चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे एक चेंडू शेष आहे हा चेंडू विशेष बनवला जाईल का आणि जर चेंडू डॉट आला ना तुम्ही कॅमेरा फोकस ठेवा फटका सुरेख तिथे वाईड लावून आपला शेतरक्षा मध्ये झालं थोडीशी चूक इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही पण इथे अति घाई संकटात नाही आणि दुसऱ्या धावेचं नुकसान देऊन जाईल माझे मित्र रोहितचं आणि राहुल बेरेटचं किती कौतुक का करावं काही काम असू द्या कधी नाही म्हणत नाही आता सामना अजून एक रोहित अजून एक व्हायचा बाकी आहे पण रोहितची लगबग सुरू झाली खुर्च्या गोळा करण्याचं काम इथे मात्र सुरू झालेलं आहे कारण त्याला माहीत आहे आता खुर्च्यांची आवश्यकता नाही आता सारे प्रेक्षक असलेल्या चटईवरती पडीक मारतायत अर्थात झोपलेले आहेत पण त्यांना उठवण्याचं काम मी सातत्याने दररोज करत असतो शेवटचा क्वार्टर फायनलचा सा सामना इथे सुरू झाला माफ करा प्री क्वार्टरचा सा सामना सुरू झाला आपण त्यांना उठवण्याचं काम करतो आणि प्रेक्षक स्वतः न उभे राह उठे राहतात आज खर तर दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देताना पाहायला मिळत आहेत इरपण भाई तुमचे हे दोन तीन व्हिडिओ कट करून खर तर आमचे युट्यूबवाले आत्ताच टाकतायत पहा एक्सप्रेशन्स पहा आणि त्याला टॅग लाईन काय असेल फेक अपील फ्रॉम विकेट किपर इप्पू भैया खडगाववाले चला वेळ वाचवा विनंती आहे शशी सर यस सामन्याचं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवेल शेवटच्या अठरा चेंडू आणि चौथी धावा सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय या षटकावरती या सामन्याचं गणित असणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं सचिन राठोड जर तुम्ही पाहिलं तर लातूर जिल्हा नव्हे तर मराठवाड्यामध्ये टॉप अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधलं नाव आहे सर तो पाठीमागे आहे अजून सुद्धा आपल्या बॅटिंगच्या प्रतीक्षेमध्ये कारण त्याला माहिती आहे त्याची आज जागा कुठं आहे ओपनचा जर सामना असता तर सचिनने होत्याचं नव्हतं करून तो आत्तापर्यंत सामना संपून गेला असता पण ही गाववाईची स्पर्धा आहे याची वेगळीच मजा असते गव्हाच्या स्पर्धेमध्ये एक दोन तीन चार पाच बॅट्समन किंवा पाच फलंदाज खूप चांगले असतात त्यानंतर खर तर काही धावा बनवणं मुश्किल होऊन जात शेवटच्या अठरा चेंडू आणि चौतीस धावांची आवश्यकता इरफान भाई पटेल उर्फई पुबैया गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात अठरा चेंडू आणि चौतीस धावा मी जर माईक बंद केला ना तर तुम्हाला टाचणी जरी टाकली आवाज येईल आणि इथे सरळ एष्ट्यांचा वेध घेतला गेलाय सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता वाडा डिलवरी वाडा बॉल चेंडू सरळ एष्ट्यांवरती आदळतोय फलंदाज बाद आज कोण रोखणार इरफान भाई पटेल आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा सचिन राठोड फलंदाजीसाठी आलेलं नाहीये काय रणनीती असेल शेवटचे सतरा चेंडू आणि चौतीस धाबा पहिला चेंडू अचूक टप्पा लक्ष भेदलं गेलं सरळ स्टंप उडवला गेला अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत स्वतः संघाचे संघमालक वा, 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 वा। आज संघमालक इथे मात्र दाखवून देत अक्षय पाटील समान अंश राजे क्रिकेट क्लब संघाचे संघ मालक पहिल्या चेंडू वरती इप्पूबायाचं सहर्ष असं स्वागत केलं गेले षटकार ओ हो no हो अतुल सर इथे मात्र नो बॉलचा इशारा देतायत यस देत yes. डीजे थांबा अंपायरशी कुणी वाद घालू नका आणि मैदानाच्या आतमध्ये कुणी येऊ नका अभी सर थांबा बाकीचे सर्वजण तुम्ही बॅक टू द फील्ड व्हा फक्त कॅप्टन आणि अंपायर चर्चा करतील विनंती आहे अतुल सर शशी सर चला बॅक टू द फील्डवा अंपायरचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या संपूर्ण खेळाडूंना सातत्याने विनंती केली जाते बॅक टू द फिल्डवा अंपायर तुमचा निर्णय काय असेल तुम्ही सांगा आणि तो निर्णय अंतिम असेल अंपायर तुम्ही स्पष्टीकरण देऊ नका तुम्ही तुमचा निर्णय द्या विनंती आहे आणि तुमच्या जागेवरती जा अतुल सर तुमचा निर्णय काय ह काय करायचंय शशी सर तुम्ही तुमचं डिसिजन द्या ना विनंती आहे तुम्ही जागेवरती उभे राहा विनंती आहे अतुल सर तुमचा निर्णय द्या बॅटर तुम्ही तुमच्या जागेवरती जा विनंती आहे कुणी कुठल्याही संघावरती काही अन्याय होणार नाही याची ना ना तुम्ही नोंद घ्या अवघ्या काही क्षणात तुमचा निर्णय इथे तुमच्यापर्यंत सोपवला जाईल दोन्ही संघ आमच्यासाठी सारखे आहेत आणि मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम असेल दोन्ही टीमला जर पंचांचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सरळ घरी जाऊ शकता दोन्ही टीम घरी जाऊ शकता बस अविसर मैदानाच्या आतमध्ये आलेत शून्य मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल चला मी काय सांगितलं शून्य मिनटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आता काय आता शशी सर आ? चला यस नो no बॉल आणि फ्रीट बरोबर नाही शशी सर यस ठीक छत्तीस धाबा धावपलकावरती आहेत जर नोबॉल अर्थात फेकी गोलंदाची आढळून आली तर इथे मात्र नोबॉल डायरेक्ट दिला जाईल याची नोंद घ्या छत्तीस धाबा धावपलकावरती आहेत त्रेसष्ट धाबांचा पाठलाग आणि इथे वाईड चेंडू घोषित केला गेलाय हिट इज कंटिन्यू हिट इज कंटिन्यू दफलक वरती तुम्हाला घेऊन जाईल सतरा चेंडू आणि अजूनही सव्वीस हवांची आवश्यकता आहे आणि इथे चेंडू झेल निसटलाय एक धा पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आपण पाहतोय क्षेत्रक्षकाकडून झेल निसटला दोन धाबा इथे पूर्ण केल्या गेल्या आज पहा अक्षय पाटील सरांना मी खर तर पडद्यामध्ये इतके पडद्या मागे इतके दिवस पाहत होतो पण आज खर तर संघाची गरज सचिन सारखा खेळाडू अजून सुद्धा मागे ठेवलाय खर तर अविश्वसनीय हिंदी मध्ये कहावत आहे नकद बडा न बडा नकद बडा न बडा जो मुसीबत मे खडा व सबसे बडा परत एकदा उंची जास्त आणि ते झेल लिसटला दोन धावा सुद्धा इथे मात्र नुकसान होताना पाहायला आहे जिथे झेल होणं अपेक्षित होत तिथे आपण पाहतोय दोन धावा पूर्ण होत आहेत पंधरा चेंडू आणि बावीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मध्ये कमीत कमी चुका करणं गरजेचं आहे मित्रांनो हो। येस सर पंधरा चेंडू आणि बावीस धावा तीन चेंडू झाले चार बघा ना सर पहिला चेंडूवरती बोल्ड दुसरा चेंडू नो प्लस छटकार बरोबर ना त्यानंतर वाईड हो oh, डबल आणि डबल तीन चेंडू झाले चार झालेत चला दोन्ही अंपायर जाग्यावरती जा शून्य मिनिटात तुमच्यापर्यंत निर्णय देतो मी टेन्शन घेऊ नका चला परत एकदा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू सरळ सी रेषा पार चौकार चेंडू आणि अठरा असं समीकरण आहे अक्षय पाटील नावाचं वादळ द ब्रँड ऑफ पाटील मैदानाच्या आतमध्ये इथे अफलातून फटकेबाजी खरंच अनाकलनीय मित्रांनो की सचिन सारखा फलंदाज महागे परत एकदा खोल टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते आठ चेंडू अडवला गेलाय अखेरचे तेरा चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता तीरा चेंडू आणि अठरा धावा सामना अजून सुद्धा संपलेला नाहीये हा चेंडू जर डॉट आला तर सामना अजून सुद्धा हवा नाही या चेंडूवरती छटकार सामना अंशराजे क्रिकेट क्लब संघाकडे झुकताना पाहायला मिळेल आणि इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचे बारा चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता शेवटचे बारा चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय बबलू सर संघाचा सेनापती संघाचा संघनायक संघाचा कना कॅप्टन अखेरचे बारा चेंडवाणी बनवायची चे त्या विजयासाठी अठरा धावा अक्षय पाटील काय जबरदस्त फटकेबाजी केली सहा चेंडूवरती तब्बल चौदा धावा अजय तेरा चेंडू आणि तेवीस धावा खोलवर टप्प्याचा बॉल इथे स्वतःच्याच फॉलो मध्ये चेंडू अडवला गेला आहे कुठलीही धाव तिथे मात्र मिळणार नाही अकरा चेंडू आणि तब्बल बबलू सर त्याची पण सुद्धा टायमिंग असे खरं <laughs> तर फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमधून पंचांना विचारल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही हा सुद्धा एक नियम आहे अकरा चेंडू आणि अठरा धावा असं समीकरण काय होईल क्या होणेवाला क्या आहे परत एकदा आपण पाहतोय इथे शरीरवेदक मारा बब्लू ऑन फायर बारा आणि अठरा धावा असलेलं समीकरण आता शेवटचे दहा आणि अठरा धावा मित्रांनो जसे जसे चेंडू इथे डॉट टाकले जातील सामन्याचं समीकरण सामन्यामध्ये इथे चुरस वाढत जाताना पाहायला मिळेल शेवटचं षडक कुणाकडे जाईल दहा आणि अठरा धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये परत एकदा टप्प्याचा बॉल स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडू आडवला गेलाय वा मित्रनो टाळ्या झाल्या पाहिजे जर गोलंदाजी आवडली असेल तर ऐन मोक्याच्या क्षणी तीन चेंडू इथे मात्र डॉट टाकलेले आहेत पण अंशराजे क्रिकेट क्लब संघाला तुम्ही कमी लेखून चालणार नाही नऊ चेंडू आणि अठरा धावा त्यांच्याकडे ती सुद्धा ताकद आहे ती अबिलिटी आहे ती प्रतिभा आहे कोण जिंकणार कोण हरणार प्रेशर हर किसी पे होता है कोई उसमें निखर जाता है तो कोई बिखर जाता है फटका सुरे कालंग द कार्पेट आणि इथे चिंडू सरळ मारेशा पार चौकार तो खर तर तिथे जिवाची बाजी लावताय तिथे क्षेत्रक्षेत्र सुद्धा अलर्ट होते पण शेवटच्या क्षणी चिंडूनी इथे मात्र गुंगारा दिला नशीबाची सात इथे मात्र अंशराजे क्रिकेट क्लब संघाच्या सोबत आहे शेवटचे आठ चिंडू आणि आता चौदा धाबांची आवश्यकता आहे सामना अजून सुद्धा नाही यावेळेस चिंडू सरळ भिरकावून दिलाय डीप विकेट बाउंड्री लाईन बाहेर षटकार सहा धाबा आपण पाहिलं एक चूक झाली चौकाराला त्यानंतर षटकार सुद्धा आला आता सामन्याचं गणित सामन्याचं समीकरण आकडे बदलले सात चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता यावेळेस फटका एज डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला शेवटचे सहा चेंडू आणि सहा धावा सामना खर तर रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय कोण जिंकणार एका बाजूला खाडगाव संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं पहा आणि <laughs> पाहत राहा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा संग्राम विकेटच्या पाठीमागे जर रिप्पूबाई कॅच पकडला तर प्रवीणबाई दुधबाते यांच्याकडून पाचशे रुपयेच पारितोषिक आहे आमच्या सलीम से सरणकडून सुद्धा दोनशे एकावन रुपयाचं पारदिवशी आता शेवटच्या षटकाची जबाबदारी आपण पाहतोय इम्रान पटेल इपुबयाचे बंधू आहेत सामना अजून सुद्धा संपलेला नाहीये सहा चेंडू आणि सहा दाबा सामन्याचं समीकरण चला आर्यन क्रिकेट क्लब सिंदळा संघाचे संघन नाही कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या सकाळचे पहाटेचे आपण पाहतोय चार वाजलेले आहे पहिला बॉल आपण पाहतोय इथे क्षेत्रक्षक आहे एक धाव पूर्ण शेवटचे पाच चेंडू आणि पाच धावा समीकरण शेवटचे पाच चेंडू आणि पाच धावा सामन्याचं समीकरण यस yes, पुढील टॉस साठी ते परत एकदा फटका सुरेख तिथे क्षेत्रक्षक आहे एक एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला गेलाय धावाची संधी उध्वस्त केल्या गेल्या सामन्याचं समीकरण आकडे बदलतायत शेवटचे चार चेंडू आणि चार धावांची आवश्यकता का बॅटिंगला येत नाहीत हो हो अप्टमच्या बराचसा बाहेर चेंडू इथे वाईट चेंडू घोषित केला गेलाय पण अतिशय स्ट्रिक्ट आहेत खूप अनुभव आहेत चार चेंडू आणि तीन धावा खरंच कळलेलं नाही दादा कुठे गेला हंसराजे क्रिकेट क्लब संघाचा ट्वेल्थ मॅन सचिन सर का बॅटिंगला येत नाहीत काही माहित नाही त्याला पण माहित नाही आणि इथे विजय षटकार आपण जर वाजवत राहिलो ना सकाळच्या सात वाजेपर्यंत सुद्धा सामना होणार नाही या अंशराजे क्रिकेट क्लब संघनायक सचिन राठोड सर विनंती आहे टॉस साठी या दुसरे संघनायक आपण पाहतोय आर्यन क्रिकेट क्लब संघाचे संघनायक दोन दोन संघनायक आमच्यासोबत उपस्थित आहेत एका बाजूला कुमार गरड सर आहेत दुसऱ्या बाजूला शाहरुख आहेत शाहरुख सर आज मला वाटते लक्की टी शर्ट घालून आले शाहरुख सर मी थांबतो आता था। कॉमेंट्रीसाठी आमच्या संकेत सरांना पाठवून देतो तुमच्यासाठी त्यांची कॉमेंट्री लक्की आहे असं आम्हाला कळलं आहेत सर झोपलेले आहेत उठून आणतो नका टेन्शन घेऊ